अशा प्रकारे आम्ही माथेरानला जाण्यासाठी रात्री 1 झोपलो होतो, बॅग पॅकिंग केली, नंतर 3 उठलो, 3 उठून 5 निघालो. घाई गडबडीमुळे सकाळचा व्हिडिओ काढायचा राहिला, तो काही तुम्हाला दाखवता आला नाही. पण नंतर मी गाडी चालवत असल्यामुळे मला काही व्हिडिओ काढता आला नाही. आता आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी म्हणून थांबलो आहे. इथून पुढची गाडी नंदकिशोर राऊत चालवणार आहेत, त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळणार. ॲक्च्युली आम्ही थांबलो आहे थोडंसं नाश्ता पाणी करण्यासाठी. पापड आला आहे, वडा रस्सा मागवला आहे, येतो आहे. तोपर्यंत पापडावरती आपण सुरुवात करू. गरमागरम वडा रस्सा आलेला आहे. वा वा, इतकाच नंबर. अशा प्रकारे माथेरानच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली या घाटाबद्दल खूप काही ऐकून होतं, आज अनुभव घेणार आहे. तुम्ही पण घ्या आमच्या ब्लॉग मार्फत. एकच नंबर, खतरनाक. दुसरा गेट टाकला तर बरं होईल. लोड येते गाडी गाडी ना लोड जाते. इकडे थांबू बरं का आपण. आटा नसेल बर का तो दिदी बोलली तो बोलली ना गाडी थोडा फर्स्ट वर उतरावं लागली. टर्न घाणेरडा होता तो. टर्न घाणेरडा नाही, तेवढा तो असा डागीच उचललेला होता. हो बर आहे गाड्याने. हा ना तो ऍक्च्युली ते ट्रॅक मुळे तसा झाला तो. ए भाई सायकल चालू राहिला हा मनुष्य. आपल्या गाडीचा आवाज होता तो. नाही त्याचा. आपण तू जोरा टर्न घेतला ना त्याचा आवाज होता. मस्त यार मजा इकडा. कडक रे घ्या फर्स्ट वर. थांबू नाही शकत इथे. नाही नवीन ड्रायव्हर नी गाडी. नवीन ड्रायव्हर इथे चालूच नाही शकत. चालूच काय काय तू रिव्हर्स येऊ शकत नाही. रिव्हर्स दिला काय आहे भाऊ तू. तू काहीच करू शकत. ट्रॅक
डेंजर है ना ये बस पर ट्रेन आली बिली तो उडवून ना द्यायची आपल्याला काय माहिती बाबा हे काय हा ना इथे रेल्वे गेट पण नाही लावलेलं आहे काहीच नाही काय बहिणी की पाहिलं तू गाडी कंट्रोल करून व्हायला पाहिजे हो व्हायला म्हणजे मला जमत नाही असं तुझं म्हणजे विषय नाही जाऊ दे तेवढं तेवढं नाही का यांनी गाडी पिळावं लागते जाऊ दे म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की मला एवढ्या घाटामध्ये गाडी चालवता येणार ओके नाही नंदू शेठ फर्स्ट गिअर चला फर्स्ट गिअर टाका परत लांबून घ्या बसचा टर्न मारतोय आपण जागेच टर्न असल्यामुळे जर असा रेल्वे क्रॉसिंग जरा सावधान आता म्हणजे एवढा वेळ रेल्वे क्रॉसिंग नव्हती बाय बोल बंगलाच वाटर ए भूतड्याचं वाटतंय आता इथे काहीच होणार नाही इथे गाडी थांबवणं म्हणजे पाप आहे डावीकडे खोल तरी आहे डावीकडे खरंच खोल तरी आहे बघू घ्या सिंगल सीट पाहिजे डबल सीट मोठा आहे घाट खूप मोठा आहे खतरनाक आहे मस्त यार मजा आ गया तुला मजा येत असेल ना चालवायला मजा ना बैस ना गाडी मला काय प्रॉब्लेम नाही चालू अरे ती बंद पडली बस डिग्री एकदा पटका फोर करतोय ना पटली त्याची 100% गाडी बेकार तापली असा ना आता कोण बोलली रे हा चालू वाटतं किती लागते काय चाललं नेक्स्ट लेफ्ट स्टे ऑन मिली मार्ट
एक और मागे लागले पार्किंग झाले म एवढं का तांना आगे 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 चल आगे बोल आगे 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 गाड़ी आई एक पावत्या पडल्या दोन व्हाट इज नो पार्किंग इथे तर गाड्याच गाड्या लावल्या म्हणे नो पार्किंग जाऊ ना त्याच्या पुढे तो नाही म्हणतोय पुढे गाडी लावाल तर जागा तिकडे तर पुढे अशा प्रकारे अथांग प्रयत्नातून आम्हाला जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर गाडी लावायला एक छानशी जागा मिळालेली आहे आणि आम्ही तिथे आता गाडी लावतो आहे. व्हिडिओची लेंथ जरा जास्त मोठी झाली असल्यामुळे इथून पुढचा व्लॉग हा सेकंड पार्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. कृपया तो नक्की बघावा ही नम्र विनंती. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सेकंड पार्ट बघायला विसरू नका. धन्यवाद.